हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि धमाल करतोय आपण सगळे. कलाकारांच्या घरचा बाप्पा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आत्ता मी आहे तुमच्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री आणि माझीसुद्धा सगळ्यात पर्सनल फेवरेट अभिज्ञा भावेच्या घरी. पण ट्विस्ट इकडे आहे. सो पहिल्यांदा मेहुल आपल्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दर्शना. अटेम्प्ट सक्सेसफुल असं म्हणू. हो हो हो, आता म्हणायला हरकत नाही अटेम्प्ट सक्सेसफुल, कारण आपण खूप महिने झाले हे डिस्कशन करतोय की आपल्याला काहीतरी कुठून तरी मेहुलला फ्रेममध्ये आणायचं आहे. अँड मेहुल कसा आहे? एकदम मजा. तो बाप्पा घरी आलेत आणि खूप सुंदर सजावट आहे. एक विठ्ठल रूपी बाप्पा आहे. हे सगळं कधीपासून प्रिपेरेशन सुरू झालं आहे आणि ही चॉईस कोणाची आहे? प्रेपरेशन मला असं वाटतं की आम्ही 2 महिन्यापूर्वी, म्हणजे आमच्या डोक्यात होतं बाप्पा आणायचा, पण सासू सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की नको आपल्याला दरवर्षी करायला लागेल. तर आम्ही असा विचार केला की नाही, आम्ही सगळी जबाबदारी घेऊ, वी विल डू एव्हरीथिंग, आणि म्हणून ते शक्य झालं. आणि हे जे विठ्ठलाचं जे रूप आहे, ही आयडिया कम्प्लिटली मेहुलची होती. कारण मेहुलला विठ्ठल खूप आवडतात माहिती नाही का, म्हणजे पहिल्याचपासनं घरात पण विठ्ठलाच्या मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती आहे. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की आपण सगळा देखावा जो आहे तो त्याच्या अवतीभोवतीच करूया. आणि ही स्पेशली डिझाईन केलेली मूर्ती आहे, मेहुलने जी चूज केली आहे त्याच्याप्रमाणेच ही डिझाईन केली. सो सगळं हे क्रेडिट जे आहे ते सगळं मेहुलला. मेहुल हो, नक्कीच नक्कीच. कारण मला लहानपणापासून खरं तर इच्छा होती पंढरपूरला जायची, पण ते कधी होऊ शकलं नाही. अष्टविनायक तर आम्ही करायचं होतं, म्हणजे आम्ही बाहेर, तुम्ही एंट्रन्सला बघितलंच असेल. आणि हे सगळं करोनामुळे आम्हाला जाता आलं नाही कुठे, अष्टविनायक करता आले नाही. कारण मी गेले 10 वर्ष दरवर्षी जातो, पंढरपूर माझं राहिलं आहे, पण मी ते करीन. आता वाट बघतोय कधी सगळं. हो, आता होईल, विठ्ठलाच्या कृपेने होईल. येस येस, आता होईल. आणि हे सगळा जो तामाझामा आहे आपण म्हणूया, तो सगळा मेहुलच्या टीमने केला आहे. सो आय एम सो प्राऊड. कारण काय असतं, आपण मूर्ती आणण्याचं फक्त आपण आपल्याकडे जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्यावर घेतो, पण हे सगळं मग आजूबाजूची जी माणसं असतात ती करून जातात. पण हे सगळं राईट फ्रॉम स्क्रॅच सगळं मेहुलने केलेलं आहे. सो आय एम सो हॅप. आणि आपण म्हणतो की जेव्हा बाप्पा येतात तेव्हा आपलं आजूबाजूचं एक वातावरणच बदलून जातं, एक पॉझिटिव्हिटी येते. आता मी आत आले, खूप छान मला एक गाणं ऐकायला आलं, सॉफ्ट म्युझिक होतं, मस्त अगरबत्तीचा स्मेल, खूप सगळं छान, एक मस्त वातावरण असतं. तुमच्या दोघांसाठी बाप्पा येताना किती पॉझिटिव्हिटी घेऊन येतो आणि तुमचा कनेक्ट कसा आहे बाप्पाशी? आमचा कनेक्ट खूप जास्त आहे. आणि मला असं, मी खूप धार्मिक नाही म्हणता येणार, पण मी खूप स्पिरिच्युअल आहे. मला ह्या गोष्टींवर भयंकर विश्वास आहे. आणि मेहुलचं आधी एवढं नव्हतं. नव्हतं ना? नाही, एवढं नव्हतं म्हणजे घरात नसल्यामुळे कधी एवढं मला हे नाही. पण मी गणपतीचे 10-12 दिवस जे काय असतात ते कधीच घरी थांबलो नाही. आज ह्या मित्राचं गणपती आणायचं होतं, त्या मित्राचं गणपतीचं विसर्जन आहे, तर त्यामुळे तसाच वेळ गेला. 10 दिवस मी घरी कधीच नाही. पण हे आपण जेव्हा साग्रसंगीत सगळं करतो ना, तेव्हा नेमाने अगदी फुलं आणण्यापासनं ते फळं, ही हे जे आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि शेवटी बाप्पा आल्यावर आपलं असं असतं की आपल्याकडनं काही कमी होऊ नये त्याची सेवा करण्यात, कारण तो वर्षभर आपल्याकडनं काही मागत नाही. एकच हे 2-3 दिवस असतात ज्याच्यात तो म्हणतो की माझं सगळं नीट करा. सो आम्हाला ती धाकधूक होती. आणि माझं तर बाप्पाशी म्हणजे माहीत नाही, मला सगळी जी देवांची रूपं आहेत त्याच्यात मी बाप्पाला खूप जास्त कनेक्ट होते माहिती नाही का, म्हणजे त्याच्यात असं मी स्पेसिफिक काही कारण देऊ शकत नाही. आणि तो जो विश्वास जडला आहे ना बाप्पावर, तो वर्षानुवर्ष जडलेलाच आहे. आणि खूपदा असं झालं आहे की काही न मागतासुद्धा मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, आणि ते अनुभव स्वतःचे खूप पर्सनल असतात आणि ते मी डिस्क्राईब पण नाही करू शकत, कारण त्याची इंटेन्सिटी फार कमी होईल. पण असे अनुभव आम्हाला दोघांना एवढे आलेले आहेत की आम्ही ठरवलं की आपण कधीतरी बाप्पा आपल्या घरी आणायचा. म्हणजे मला असं वाटत होतं की सासरी यावा बाप्पा, पण लहानपणापासूनही वाटायचं माझ्या घरी बाप्पानी यावं, आणि 1.5 दिवस किंवा 5 दिवस जे काय असेल ते. पण ते कधीच आई वडिलांनी तेव्हा, कारण त्यांना माहिती आहे ना मी कसा आहे, मी 1-2 दिवस काळजी घेण्यानंतर गायब होईल, पण तिच्यामुळे पण ते शक्य झालं आणि दोघांमुळे आम्ही ते यावर्षी. थँक्यू मेहुल. लग्नानंतर पहिल्यांदाच बाप्पा घरी आलेत आणि आता पुढेही आम्हाला बाप्पा बघायला मिळतील. काय या निमित्ताने बाप्पाकडे मागितलं आहे दोघांनी? आम्ही खरं तर असं काही मागितलं,
ऑफकोर्स नाही म्हणणार नाही मागितलंय का खोटं बोलायचं, पण आपण जे रेग्युलर मागतो तेच ग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शांतता आणि सगळे अगदी हेल्दी आहेत तसे राहावे. आणि आम्हाला बाप्पाची सेवा करायची खूप इच्छा होती म्हणून आम्ही बाप्पाला इन्व्हिटेशन दिलं आणि बाप्पा आला. आणि ह्यावेळेचा देखावा आम्ही मुद्दाम विठ्ठल जसं मी तुला सांगितलं तसं आणि बाहेर अष्टविनायक ह्या कारणासाठी कारण हा दरवर्षी करतो. एक वर्षच मी ह्याच्याबरोबर जाऊ शकले आणि आम्ही ठरवलं होतं लग्नानंतर आपण दरवर्षी अष्टविनायक करूया. दोन वर्ष नाही जमलं बिकॉज ऑफ कोरोना. सो ह्यांनी अष्टविनायक खरी आणले. ऐकलं काय मागितलंय बाप्पाकडे? काय मागितलंय? काही नाही, जे दिलंय आतापर्यंत ते खूप आहे आणि असंच देत राहावं. आणि काय असं काही वेगळं काही हे नाही आहे. सगळ्यांना हेल्दी राहू दे, आजूबाजूच्या लोकांना, फॅमिलीला, आणि सगळं व्यवस्थित राहू दे. आणि काय नाही, अजून काही नाही. आम्हाला आमच्या आजूबाजूच्यांना खुश ठेव, आमच्याकडनं त्यांना खुश ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करण्याची शक्ती दे. आणि दरवर्षी असाच ये, कारण बाप्पाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. आणि आमची आहे ती मोठी फॅमिली आहे. मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहते. त्यांचे त्यांची बहीण, मावशा आणि चुलत बहिणी, माझी आई. सो एक गेट टुगेदर कम बाप्पाची सेवा. सो हे दरवर्षी होत राहू दे हीच इच्छा. आम्ही 5 वर्ष करणार आहोत असं म्हणतोय, पण मला 100% खात्री की देव आमच्याकडनं आयुष्यभर ही सेवा करू. मला हे पुढेही खूप वर्ष तुमच्याकडे यायला आवडेल. सो अभिज्ञा, दरवेळी तू माझ्या एका फोनवर येतेस आणि आजही पहिलंच वर्ष आहे तुझ्या सासरी आणि इकडे मी आलो. सो तुला राजश्री मराठी आणि रुरल ट्रेजर्सकडनं ही भेटवस्तू. सो एकंदरीत तुमच्या दोघांची हेल्थची आवड लक्षात घेता 100% नॅचरल आणि नो प्रिझर्वेटिव्हवालं हे गिफ्ट तुमच्या दोघांना. थँक्यू सो मच. सो एकदा होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. थँक्यू सो मच. थँक्यू.